आणि दिवाळीच्या तोंडावर पुण्याला पावसाचा तडाखा, पुणेकरांचं मोठं नुकसान, नगर नाशिक आणि औरंगाबादमध्येही मुसळधार। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं 23 ऑक्टोबरला लोकार्पण होण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्घाटनाचे संकेत, नागपूर ते मेहकर पहिला टप्पा दिवाळी सुरू करण्याच्या हालचाली। शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, औरंगाबादवरनं मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी केली तब्येतीची विचारपूस। आज बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक, सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी होणार 36वे अध्यक्ष, आशिष शेलारांचीही खजिनदारपदी वर्णी लागणार। पीएफआयला अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा मशीद बांधायची होती, एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, सरकारी पक्षाचा जिल्हा न्यायालयात दावा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।